हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी अर्धा किलोग्रॅम स्ट्रॉबेरी फ्लेवर केक हा रेडी करून घेतला आहे ॲनिव्हर्सरी केक आहे आणि रेड कलरमध्ये मी तो रेडी करून घेतला आहे तर बघूयात रेसिपी इथे मी अर्धा किलोग्रॅम हर्ट शेपमध्ये स्ट्रॉबेरी स्पॉन्ज हा बेक करून घेतला आहे दोनशे ग्रॅम प्रिमिक्स मी या ठिकाणी वापरलेला आहे रेडीमेड प्रीमिक्सचा वापर या ठिकाणी केला आहे आणि तीन भागात आपला स्पॉन्ज हा कट करून घेतला आहे थंड झाल्यानंतर तो एकदम इझी असा कट होतो अर्धा किलोग्रॅमचा केक बनवायचा आहे अर्धा किलोग्रॅम केक बेस या ठिकाणी वापरला आहे त्यावर आपली पहिली लेअर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे थोडीशी क्रीम लावायची आहे त्यानंतर शुगर सिरपने ती सोकिंग करून घेतली आहे सोकिंग हे प्रमाणात करायचं आहे सोकिंग केल्यामुळे आपला जो केक आहे तो खूप स्पॉन्जी तयार होतो त्यानंतर त्यावर ते क्रीम लावून घेतली आहे आणि स्ट्रॉबेरी क्रश टाकून ते सगळ्या भागात पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा दुसरी लेअर मी ठेवून घेतली आहे सगळ्यात वरची लेअर मी मधल्या भागात उलट बाजूने ठेवून घेतली आहे त्यामुळे आपल्या केकला हाईटसुद्धा येणार आहे पुन्हा शुगर सिरपने सोकिंग करून साईडचा सा जो गॅप आहे तो भरून घेतला आहे पुन्हा त्यावर क्रीम लावून पुन्हा क्रश टाकून घ्यायचं आहे तीच प्रोसेस पुन्हा रिपीट करून घ्यायची आहे तर अर्धा किलोग्रॅम केक आहे तर आपला जो केक आहे त्याचं वजन हे पाचशे ग्रॅम भरत नाही सहाशे ते साडेसहाशे ग्रॅम हा केक रेडी होणार आहे क्रीम लावून कव्हर करून रेडी होणार आहे तर इथे मी तिसरी लेअर ठेवून घेतली आहे पुन्हा सोकिंग करून पूर्ण केक हा क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे थोड्या जास्त क्रीमचा मी वापर या ठिकाणी केला आहे सगळ्या भागात अशा पद्धतीने क्रीम लावून घ्यायची आहे साईडच्या भागात स्पॅच्युलावर थोडी थोडी क्रीम घेऊन मी लावून घेतली आहे पूर्ण केक हा क्रीमने कवर करून घेतला आहे आणि स्पॅच्युलानेच आपल्या केकला फिनिशिंग देऊन घेणार आहे तर इथे बघा स्पॅच्युला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी स्पॅच्युला आपला क्लीन करून वापरायचं आहे ओल्या नेपकिनचा वापर या ठिकाणी करायचा आहे तर इथे मी स्पॅच्युलानेच फिनिशिंग देऊन घेतली आहे खूप छान अशी फिनिशिंग येते स्क्रॅपर वापरलेलं नाही हर्ट शेपला थोडंसं फिनिशिंग द्यायला अवघड जातं त्यामुळे थोडं जास्त क्रीमचा वापर करायचा आहे त्यामुळे एकदम परफेक्ट फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपला केक हा रेडी होईल साईडच्या भागात आलेली क्रीम अशा पद्धतीने आतल्या भागात काढून घ्यायची आहे मध्यभागात स्पॅच्युला आल्यानंतर उचलून घ्यायचं आहे आणि स्पॅचूला आपला प्रत्येक वेळी क्लीन करून वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावर टाकायचं आहे जेल न्यूट्रल जेलमध्ये मी रेड कलर मिक्स करून घेतला आहे थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते आपल्या केकवर टाकून घेणार आहे तर इथे बघा खूप छान अशी फिनिशिंग आपल्या केकला आलेली आहे जेल मी त्यावर टाकून घेतले आणि सगळ्या भागात ते पसरवून घ्यायचे पूर्ण केक आपल्याला जेलने कव्हर करायचा आहे त्यानंतर काही जेल मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतले आणि साईडच्या भागात ड्रिपिंग करून घेणार आहे त्यामुळे आपल्याला केक कव्हर करण्यास सोपं जाईल पुन्हा मी त्यावर जेल टाकून घेतले पुन्हा स्प्रेड करून घेतलंय त्यानंतर साईडच्या भागात ड्रिपिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने ड्रिपिंग केल्यामुळे आपल्याला केक पूर्ण केक हा कव्हर करण्यास सोपा जातो त्यानंतर आपला स्पॅच्युला उभा पकडायचा आहे आणि सगळ्या भागात जेल पसरवून घ्यायचे तर इथे थोडंसं कमी झालंय तर पुन्हा मी ड्रिपिंग करून घेणार आहे एकदम हलक्या हाताने स्पॅच्युला फिरवायचं आहे खूप जास्त सुद्धा नाही त्यामुळे आपली जी केकची फिनिशिंग आहे ती जाईल तर इथे मी पुन्हा जेल ड्रिपिंग करून घेतले अगदी अलगद हलक्या हाताने पुन्हा स्पॅच्युला फिरवून घेतला आहे पूर्ण केक हा जेलने कव्हर करून घेतला आहे त्यानंतर इथे मी फ्लावर्स रेडी करून घेतलेत तर व्हाईट कलरमध्येच मी ते रेडी करून घेतलेले आहेत जेल व वा व्हाईट कलर उठून दिसतो तीन गुलाब मी काढून काड़। घेतलेत आर इलेवन नोझलचा वापर केला आहे आणि ते आपल्या केकवर ठेवून घेतलेत त्यानंतर मोदक नोजलने केकला बॉर्डर करून घेतली आहे व्हाईट क्रीमचाच वापर मी केला आहे आणि पानाचा नोझल वापर करून आपले जे गुलाब आहेत त्याला पाने काढून घेतलेत आणि स्प्रिंकल्स टाकून घेतलेत फ्लावर्सवर एकदम साध्या पद्धतीने केक हा डेकोरेशन करून घेतला आहे त्यानंतर काही शुगर हर्ट्स आहेत डेकोरेशनचे ते आपल्या केकवर अशा पद्धतीने ठेवून घेतलेत तर भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय